नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी शीतल शिरसाट आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. अखेर डहाणू तालुक्यातील सुनळी गावातील आदिवासी ग्रामस्थांचा येजा करण्याचा प्रश्न सुटला. साधना मराठी न्यूजचा इम्पॅक्ट. 20 फेब्रुवारी रोजी साधना वाहिनीने सुनळी गावातील जीवघेणा प्रवास करणाऱ्या पादचारी पुलाची बातमी प्रसारित केली होती. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दखल घेत श्री वैभव संखे या कार्यकर्त्यांनी मोठा पुढाकार घेतला आणि सुनळी गावातील ग्रामस्थांची गैरसोय व जीवितहानी होऊ नये याकरिता उजवा तीर कालवा याला लोखंडी साकव म्हणजेच पादचारी पूल बांधून दिला आहे. येथील ग्रामस्थांनी साधना न्यूजचे तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले आहे. साधना न्यूज मराठीसाठी सत्येंद्र मातेरा, जिल्हा पालघर. नमस्कार, आपण आलो डहाणू तालुक्यामधील सोनाडे मोदेपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. मागे 2-3 महिन्यापूर्वी तिथे एक बातमी आली होती व्हॉट्सअप आणि फेसबुकला की असा हे ब्रिज आहे पादचारी ब्रिज, याच्यावर मुलं शाळकरी मुलं वगैरे प्रवास करायचे, हा जीवघेणा ब्रिज होता. तरी इथल्या स्थानिक विलास वांगड यांनी माहिती दिल्यानंतर आपण साधना न्यूजला जी बातमी लावली होती त्या माध्यमातून ही महाराष्ट्रभर पसरली आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून शिवसेनेचे वैभव संखे आणि महेंद्र तांबडा ह्या लोकांनी पुढाकार घेऊन त्याच्यात त्याचबरोबर शिवसेनेचे आणि इथं स्थानिक जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांना विचारूया. आपण आपण काय बोलतो, हा जो ब्रिज जो केलेला आहे वैभव संखे साहेबांनी माननीय शिवसेनेच्या माध्यमातून खूपच छान कार्य केलेलं आहे, परंतु इथे जो पहिलं लाकडी होतं पादचारी पूल होतं याच्यासाठी साधना न्यूजच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी साधना न्यूजने आमची बातमी प्रसारित केली, पूर्ण महाराष्ट्रभर ही बातमी गाजलेली गेली. हे आमचे मित्र महेंद्र तांबडा साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पुढे सोशल मीडियावरती टाकली, त्यांनी आम्हाला तिकडे पुढे नेलं आणि इथे आम्हाला ब्रिजची सोय करून दिलेली आहे. आदित्य साहेबांपर्यंत ही गोष्ट गेली, इकडची माहिती गेली, तिकडनं त्या सूचना आली की त्वरित हे इकडे बांधलं पाहिजे असं. नंतर आमचे पालघर जिल्ह्यावरती विशिष्ट प्रेम असणारे पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याशी पण मी चर्चा केली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ब्रिज इकडे उभा केला आणि या ब्रिजचं आज उद्घाटन झालं. खरोखरच एक वेगळं समाधान वाटतं, कारण की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा एक मंत्र आहे आमच्या शिवसैनिकांना की 80% समाजकार्य करा आणि 20% राजकारण घ्या, त्यातनं एक ऊर्जा मिळते आम्हाला आणि या ऊर्जातनंच एक आम्ही ब्रिज इकडे तयार केलेला आहे. आणि आज या गावकऱ्यांना खरोखर सांगणं, या गावकऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये एक वातावरण एक खुशीचं आणि आनंदाचं झालेलं आहे आणि आमच्या हातनं हे चांगलं काम शिवसेना नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून असे सोशल काम करत राहते आणि ह्या काम पुढे करत राहू. आपण बघत आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब, आमचे पक्ष प्रमुख आज महाराष्ट्रामध्ये नाही तर जगभरामध्ये देशामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झालेली आहे. एक त्यांचं काम करण्याची पद्धत पूर्ण महाराष्ट्राला एक अभिमान आहे आणि त्यात त्यांच्या या कार्यामधनच आम्हाला एक शिवसैनिकांना शक्ती मिळते, ताकद. तसेच मालाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर हायवे रोडवर डिझेल टँक गळती झाल्याने ट्रकला भीषण आग. औरंगाबाद कडून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यामध्ये चालक व साथीदार सुदैवाने बचावले, पण ट्रक तसेच मालाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर धुळे हायवेवर ट्रकला आग लागली, पण कोणतीही मदत त्यांना अपघात समयी मिळालेली नाही. ट्रक व गाडीतील मुद्देमालही जळून खाक झालेला आहे. साधना न्यूज मराठीसाठी औरंगाबादहून लक्ष्मण कांबळे. धुळे सोलापूर हायवेवरती आपण बघतो की चालत्या ट्रकला भूषण आग लागलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की आता ट्रक जे आहे गेल्या 15-20 मिनिटांपासून त्या ट्रकला आग लागलेली, पण आतापर्यंतही सुद्धा कुठलीही शासकीय मदत त्या ट्रक आग विझवण्यासाठी मिळाली नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी ट्रकमध्ये कच्चा माल देखील आहे आणि या ठिकाणी त्याचा स्फोट होण्याची ही शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही, कारण की आम्ही आत्ताच बघत आहोत की टायर फुटल्या कारणाने त्याचे टायर करीमन 50 मीटर टायर उडाले आहेत. तर या कारणाने
दुसऱ्याही चालकाला अपघात होऊ शकतो, त्याकरता या ठिकाणी आपण बघतो आतापर्यंत तात्काळ मदत कुठलीही ह्या चालकाला मिळाली नाही आहे आणि त्याच्या ट्रकमध्ये माल सुद्धा आहे आणि तो जळून खाक होत आहे. अद्याप जर लवकरात लवकर अग्निशमनाची गाडी जर या ठिकाणी उपस्थित झाली असती तर त्या ट्रकची नुकसान कमीत कमी त्या चालकाची नुकसान झाली नसती आणि आपण बघू शकतो. आम्हाला माहिती या पुढील बातमी आहे गडचिरोलीहून. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगर पंचायतीने मागील अनेक वर्षांपासून दुकान व्यापाऱ्यांमार्फत केलेल्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून सर्व शेड बोर्ड बॅनर हटवून रस्त्यावरील जागा मोकळी करून दिली. याबाबत नगर पंचायतीतर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता तोडलेले शेड हा गोरगरिबांवर अन्याय असल्याचा आरोप शहरातील व्यापाऱ्यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगर पंचायती अंतर्गत येणारी दुकान लाईन ही व्यापाऱ्यांनी मागील काही वर्षांपासून अतिक्रमण करून स्वतःची दुकानं वाढवलेली आहेत आणि याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या अनुषंगाने नगरपंचायतीने विशेष मोहीम राबवत दुकानांसमोरील शेड बोर्ड बॅनर हटवण्यात सुरुवात केली. मात्र नगरपंचायतीने केलेल्या कारवाईचं उल्लंघन करीत इथे नागरिकांमध्ये तर शहरातील काही व्यापाऱ्यांचा आरोप होता की आम्हाला नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना नोटीस न देता मालकीच्या जागेवरील शेड नगरपंचायतीने काढलेले आहेत. संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना सुद्धा बोलण्यासाठी सांगितलं असता त्यांनी कारण देऊन ते टाळलं. साधना न्यूज मराठीसाठी नरेश सहारे गडचिरोली. पैसे भर जाऊ के नाही आहे टॅक्स के मग म्हणजे हे याची पावती मी 2000 रुपये भरत आहो. माझ्याकडे चालन पावते आहेत दंडाची पावती नालीवर बांधकाम केलेले अतिक्रमण काढावे असा म्हणून अनाउन्समेंट सुरू आहे. मला माझ्या घरासमोर अतिक्रमण नाली नसून मला अतिक्रमण जे पत्र न देता माझे सेट न सांगता माझे अतिक्रमण काढून टाकले. 50,000 सेट अतिक्रम रोडवर आणून टाकून दिले. आज दिनांक 20/4/2022 रोजी नगरपंचायतची गाडी नगरपंचायतची गाडी म्हणण्यापेक्षा आम्ही रोजच ऐकत होतो की रोज नगरपंचायतची गाडी ही चौकामध्ये येऊ जे नालीच्या बाहेर जे आलेला तो अतिक्रमण काढण्यात यावा अशा पद्धतीचे ते नगरपंचायतची गाडी सांगत होती आम्ही ऐकत होतो. परंतु ज्या दिवशी ह्या 20/4/2022 रोजी नगरपंचायतची गाडी आली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही आपल्या जागी उभे होतो. नगरपंचायतची गाडी आली आम्ही म्हणलं पण त्यांना की थांबा, परंतु थांबासाठी तयार नव्हते आणि माझा स्वतःचा जो सामान होता किराणाचा बाहेर ठेवलेला तो सामान स्वतः नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अंदर टाकला आणि काही प्रती माझ्या सामानाची थोडी नुकसान पण झाली परंतु कव्हरेज नसल्यामुळे मी घरमालकाला काही सांगू शकलो नाही. या पुढील बातम्यांचा आढावा घेऊयात, मात्र त्याआधी घेऊयात छोटीशी विश्रांती. महाराष्ट्रभरात साधना न्यूज वाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आकर्षक मानधनावर जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. पात्रता उमेदवार किमान पदवीधर असावा. मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इंग्रजी हिंदी तसेच मराठी भाषेवरती प्रभुत्व असावे. महिला प्रतिनिधी असल्यास विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क स्वप्नील कुमार दुधारे स्टेट हेड महाराष्ट्र 9322991919. DN ढगे 9923230987. त्याचप्रमाणे saadhananews.mh@gmail.com या मेलवर देखील आपण आपला बायोडेटा पाठवू शकता. Thank you.
टाटा स्काय वरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवे सह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा, तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. यापुढील बातमी आहे जालन्याहून. रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रोहनवाडी पुलाखाली विचित्र अवस्थेमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. तो रेल्वेखाली आला की त्याचा कोणी खून करून टाकला आहे असा गुंतागुंतीचा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांमुळे नेमकी जालना जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जालना इथे रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रोहनवाडी पुलाखाली एका विचित्र अवस्थेमध्ये व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा व्यक्ती रेल्वेखाली सापडला की कोणी हत्या करून त्याला टाकला आहे हे आता एक कोडं निर्माण झालंय. जालना जिल्ह्यामध्ये खुनांचं प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढलेलं आहे आणि नेमकं जालनामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. या व्यक्तीचा मृतदेह काही प्रमाणात दळाल्यासारखा सुद्धा वाटतोय, त्यामुळे याची ओळख पटणं सुद्धा आता जिकिरीचं झालंय. साधना न्यूज मराठीसाठी संजय आहे, जालना. पुढील बातमी पाहूया बीडहून. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील नवनाथ नगर भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन घरे जळून खाक झाली आहेत. ही घटना दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी बुधवारी दुपारी 4:45 सुमारास घडली आहे. शहरामधील नवनाथ नगर भागातील शिवानंद मनोहर डहाळे यांच्या घरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आणि आगीनं रौद्र रूप धारण केलं. या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य, कपडे, अन्नधान्य जळून खाक झालं. त्याबरोबरच शेजारी असलेल्या दिनकर विश्वनाथ जोगडे यांच्याही घराला आग लागली. त्यांच्या घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या. ही आग विझवण्यासाठी परिसरातील तरुणांनी, नागरिकांनी, महिलांनी ही आग विझवण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला बोलावलं आणि त्यानंतर अग्निशमन दलानं खूप मोठे प्रयत्न केले आणि ही आग आटोक्यात आणली. यासाठी तब्बल 2 तास लागले. दोन्ही घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं. 20 एप्रिल बुधवारी ही घटना दुपारच्या वेळेस घडली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. साधना न्यूज मराठीसाठी राजतन डोंगरे, बीड. बातमी पाहूया सोलापूरहून. पेट्रोल डिझेल सारख्या वस्तूंचे भाव प्रचंड वाढले असतानाही देशामध्ये मंदिर, मस्जिद आणि भोंग्यांचे राजकारण सुरू आहे. म्हणून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध व्यक्त करून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. केंद्रातील मोदी सरकार सातत्यानं पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर वाढवित असून त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव प्रचंड वाढले असून नागरिकांचे हाल सुरू आहेत आणि याकडे दुर्लक्ष करीत मोदी सरकार मात्र इतर विषयांवर राज्यात आणि देशात राजकारण करीत आहेत आणि याच्याच विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे लाईन येथील नवल पेट्रोल पंप इथं भोंगा लावून महागाईचा पाढा वाचून मोदी सरकारचा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. साधना न्यूज मराठीसाठी दगडू कांबळे, सोलापूर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात आज आम्ही येथे युवक काँग्रेसच्या वतीने भोंगा आंदोलन पेट्रोल पंपाच्या बाहेर आम्ही करत आहोत. आपण पाहत आहेत गेली महिनाभरात पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत, जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहेत. गेल्या महाराष्ट्रामध्ये गेले आठवडाभरात भोंग्याच्या विविध कारणाने महाराष्ट्र होऊन निघत आहे. मला माननीय राजसाहेब ठाकरे यांना सांगायचं आहे की आपण जे जातीय तेल निर्माण करत आहात ते जातीय तेल निर्माण न करता जे केंद्र शासनाने मोदी सरकारने जी महागाई वाढवली आहे त्यांच्या विरोधात आपण भोंगे लावून जर आंदोलन केले तर सामान्य जनतेला आपला दिलासा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सांगितलं की जीवनावश्यक वस्तू आणि डिझेल आणि पेट्रोल मोदी सरकारने सांगितले की त्याचे दर कमी होतील. जर हे दर येणाऱ्या काळामध्ये कमी नाही झाले तर युवक काँग्रेस विविध माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आंदोलन ज्या प्रकारे झाले त्या प्रकारे विरोधात खूप मोठे आंदोलन घेण्याचा प्रयत्न सोलापूर शहरात आम्ही करू आणि येणाऱ्या काळामध्ये
पेट्रोल पंपावरची आम्ही गेल्या आठवड्यामध्ये इशारा दिला होता की नरेंद्र मोदींचा जिथे जिथे फोटो असेल तिथे तिथे आम्ही काळे फासू. आता सोलापूर शहरातले सर्व पेट्रोल पंपावर जे नरेंद्र मोदींचे फोटो हटवले गेलेले आहेत आणि येणार काळामध्ये तर नरेंद्र मोदी यांनी जर या वस्तूंचे आणि ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी नाही केले तर यापुढे मोठे आंदोलन या शहरामध्ये घेतले जाईल. या पुढील बातमी येते आहे सोलापूरहून. खासदार सुप्रिया सुळे बुधवारी सोलापूर शहरात मॅरेथॉन दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर लगेच त्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात गेल्या व त्या ठिकाणी त्यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. खासदार सुप्रिया सुळे बुधवारी सोलापूर शहरात मॅरेथॉन दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात त्या गेल्या आणि त्यांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. दिवसभरात त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. साधना न्यूज मराठीसाठी दगडू कांबळे सोलापूर. नमस्कार. आज बऱ्याच वर्षांनी खरं तर सोलापूरला आणि सिद्धेश्वर मंदिरला येण्याचा योग आला. आदरणीय पवारसाहेब अनेक वेळा सिद्धेश्वर मंदिरात आलेले आहेत आणि आत्ताच भाऊंनी आदरणीय पवारसाहेबांनी आणि या मंदिराचं नातं आणि सोलापूरचं नातं या सगळ्या आठवणींना उजाळा आता दिलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे आणि पवार कुटुंबाचे गेले 6 दशकाचे ऋणानं बंद आहेत. त्यामुळे ह्या तालुक्यात येणं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी माहेरी येण्यासारखं आहे. खूप ह्या जिल्ह्यांनी आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम केलं, आजही करत आले याची जाणीव दादाला आणि मला सातत्याने आहे. दादा ही नेहमी लक्ष बारकाईनी ह्या जिल्ह्यावर असतंच आणि त्याचबरोबर आज भरणे मामांवर खूप विश्वासाच्या नात्याने पक्षानेही आणि महाविकास आघाडी उद्धवजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, दादा यांनी खूप विश्वासाच्या नात्याने सोलापूरची जबाबदारी भरणे मामांवर दिलेली आहे आणि आमचा सातत्याने प्रयत्न राहील की सोलापूरची एक वेगळी आन बान आणि शान आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक खूप महत्त्वाचं स्थान असणारा. या पुढील बातम्यांचा आढावा घेऊयात, मात्र त्याआधी घेऊयात छोटीशी विश्रांती. आता घ्या मनमुराद आनंद, तोही आपल्या बजेटमध्ये, कारण आम्ही सुरू केलं आहे मराठवाड्यात पहिल्यांदाच वॉटर पार्क, बोटिंग आणि किड्स प्ले गेम्स. पर्यटनाचा आनंद अधिकाधिक साजरा करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच द तलाव रिसोर्ट, नांदेड भोकर रोड, आमगरी तालुका भोकर, जिल्हा नांदेड. संपर्कासाठी 7575947777 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पुढील बातमी पाहूयात बीडहून. बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक. विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखा क्षीरसागर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना तत्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. यामुळे अकाली जाण्यानं बीड शहरातील सर्वांनाच हा धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं क्षीरसागर कुटुंबियांना धक्का बसलाय. साधा न्यूज मराठीसाठी राजतन डोंगरे बीड. गोंदियाहून बातमी पाहूयात. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या महादेव पहाडी जंगल परिसरात एका 15-17 वर्षीय युवतीवर अत्याचार करून हत्या करून मृतदेह जंगल परिसरात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या महादेव पहाडी जंगल परिसरामध्ये एका 15-17 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून हत्या केल्याने ही सगळीकडे खळबळ उडालीये. तिचा मृतदेह जंगल परिसरात हत्या केल्यानंतर फेकून दिल्याची घटना पुढे आली. सकाळच्या वेळेस कुंभारडोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण वेचण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांना या मुलीचा मृतदेह दिसला. ही माहिती आमगाव पोलिसांना त्यांनी दिली आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात हा मृतदेह पाठवण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. साधना न्यूज मराठीसाठी राधाकिशन चुटे गोंदिया.
यापुढील बातमी पाहूया जळगावहून। चोपडा तालुक्यात आज सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे तापमानात कमालीची घट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे। यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा का होईना पण आराम मिळत आहे। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 23 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पिकांची यामुळे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे। सध्या शेतात मका, कांदा, मूग आदी पिके उभी असल्याने अवकाळी पावसामुळे पिकांपाठोपाठ मुक्या प्राण्यांचा वैरणाचा चारा हा सुद्धा खराब होणार की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात उभी आहे। साधना न्यूज मराठीसाठी आत्माराम पाटील, चोपडा। या पुढील बातमी पाहूयात गोंदियाहून। जिल्ह्यातील अर्जुनी मुरगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 21 एप्रिल रोजी गुरुवारी अर्जुनी मुरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य तालुका आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन खासदार श्री सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तालुक्यातील गावखेड्यातून आलेल्या तरुणांची तपासणी करण्यात आली। या मेळाव्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गोंदिया येथील सर्व तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी व रोगनिदान करून औषधोपचार केले। सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व आपले रोगाचे निदान करून औषधोपचार करून घ्यावे। तसेच ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नसेल त्या सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी या निमित्ताने केले। मेळाव्याला अध्यक्ष म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, रचना गहाणे, जयश्री देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोहबे, अर्जुनी मुरगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार विनोय मेश्राम, गटविकास अधिकारी विलास निमजे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय राऊत, नगरसेवक राधेश्याम भेंडारकर, पंचायत समिती सदस्य होमराज पस्तोडे, नूतन सोनवाणे, डॉक्टर नाजूक कुंभरे, संदीप कापगते व इतर पदाधिकारी आणि तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर अजय अंबादे यांनी केले तर आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे यांनी मानले। या पुढील बातमी आहे परभणीहून। परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रातील रेती घाटावरील अवैध रेती उपसा वाहतूक होते त्यावर कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी। राज्यातील गोदावरी पात्रातून रेती उपसा करण्यासाठी हरित लवाद व राज्य सरकारने काही नियम वाटी घालत रेती उपसा करण्याची परवानगी दिली असताना या नियमाची पायमल्ली करीत गोदावरी पात्रातून सर्रास जेसीबी मशीन व सक्शन पंपाद्वारे रात्री अपरात्री रेती उपसा करत वाहतूक करण्यात येत आहे। असाच काहीसा प्रकार सोनपेठ तालुक्यातील वाडी पिंपळगाव येथील गोदावरी पात्रातील रेती घाटावर होत असून या ठिकाणी ठेकेदाराकडून चक्क मजुराऐवजी 4-5 जेसीबी मशीनच्या सहाय्याने बेसुमार व बेकायदेशीर अवैध रेती उपसा होत आहे। तो तात्काळ थांबवावा तसेच नेमून दिलेल्या ठेक्याऐवजी लगतच्या गावातून उपसा करून शासनाचा कोट्यवधी रुपये महसूल बुडवत आहेत यावर कार्यवाही करावी अशी मागणी पुढे येत आहे। यापूर्वी वाडी पिंपळगाव येथे असाच जेसीबी मशीनच्या सहाय्याने रेती उपसा करत खड्डे पडले होते। यात गावातील एक मुलगी पडल्याने तिला आपला जीव गमवावा लागला। त्यामुळे जेसीबी मशीनच्या सहाय्याने होणारा रेती उपसा बंद करत लगतच्या गावातील जो उपसा करण्यात आला त्याची ईटीएस मशीनने मोजणी करून दंड आकारून राजकीय वरदहस्ताने रेती उपसा करणाऱ्या ठेकेदाराची जेसीबी मशीन जप्त करत ठेकेदारावर परभणीच्या कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आंचल गोयल काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या पुढील बातम्यांचा आढावा घेऊयात मात्र त्याआधी घेऊयात छोटीशी विश्रांती। महाराष्ट्रभरात साधना न्यूज वाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आकर्षक मानधनावर जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे। पात्रता उमेदवार किमान पदवीधर असावा। मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक। इंग्रजी हिंदी तसेच मराठी भाषेवरती प्रभुत्व असावे। महिला प्रतिनिधी असल्यास विशेष प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क स्वप्नील कुमार दुधारे स्टेट हेड महाराष्ट्र 9322991919।
DN Dhage 99232309987। त्याचप्रमाणे saadhananews.mh@gmail.com या मेल वर देखील आपण आपला बायोडेटा पाठवू शकता। आता आपल्या बाळ गोपाळांचे वाढदिवसही साधना न्यूज वर साजरे करू शकता। आपल्या गोंडस बाळाच्या वाढदिवसाच्या जाहिराती अत्यल्प दरामध्ये आजच साधना न्यूज वर बुक करा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गडचिरोलीतील नक्षलांच्या TCOC सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे। एकूण 8 लाखाचे बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलांना अटक करण्यात आली आहे। अटकेत 2 ACMO आणि 2 सदस्यांचा समावेश आहे। भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावात ही कारवाई करण्यात आली आहे। गडचिरोलीतील नक्षलांच्या TCOC सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले असून एकूण 8 लाखाचे बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलांना एका विशेष कारवाईत अटक करण्यात आली आहे। अटकेत 2 ACM आणि 2 सक्रिय नक्षल सदस्यांचा समावेश आहे। भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावात हे नक्षली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे। नक्षलवादांची हिंसक वाट सोडून नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्यासाठी पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर ही अटक करण्यात आली आहे। अटक झालेल्या नक्षलामध्ये बापू उर्फ रामाजी दोघे वय 30 वर्ष नेलगुंडा तालुका भामरागड यांच्यावरती तब्बल 8 लाखाचं बक्षीस होतं। मारुती उर्फ आतुंकरात उर्फ माणिक साधू गावडे वय वर्ष 34 राहणार कनेली तालुका धानोरा यांच्यावरती देखील 6 लाखांचं बक्षीस होतं। सुमन उर्फ जन्नी कोमाटी कुडामी वय 24 पडमपल्ली तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली यांच्यावरती देखील 2 लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। अजित उर्फ भरत झारेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली यांच्यावरती देखील 2 लाखाचं बक्षीस होतं। अशा या नक्षलांचा समावेश आहे। यांच्यावरील गुन्ह्याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत। आम्हाला माहिती मिळाली होती की नेलगुंडा गावात काही नक्षल आलेले आहे भामरागड तालुक्यामध्ये। त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही अभियान प्लॅन केलं आणि आपल्या C60 पथक त्या ठिकाणी रवाना केले। आज पहाटे त्या गावाचा सर्च घेत असताना त्या नक्षल जे त्या ठिकाणी लपून बसले होते त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। संशय आल्यावर आपल्या पाटीजनी त्यांचा पाठलाग केला आणि 4 नक्षल त्या ठिकाणून आपण अटक केलेले आहेत। त्यात एक बापू वड्डे आहे ज्याची ACM रँक आहे, कंपनी 10 तो ACM आहे, त्याच्यावर 8 लाखाची बक्षीस होती। एक मारुती उर्फ माणिक आहे जो पण ACMच आहे भामरागड एरिया कमिटीचा, त्याच्यावर 6 लाखाचं बक्षीस आहे। एक भारत आहे जो गट्टा दलमचा दलम मेंबर आहे, तो झारेवाडाचा आहे, त्याच्यावर 2 लाखाची बक्षीस आहे। आणि एक ह्याची बापूची बायको आहे सुमन, त्याच्यावर सुद्धा 2 लाखाचं बक्षीस आहे, ती पेरिमिली दलमची सदस्य आहे। अशा एकूण 18 लाखाचे बक्षीस असलेले 4 नक्षल्यांना आपण अटक केलेलं आहे। त्यांच्याकडनं कुठलंही हत्यार आपल्याला मिळालेले नाही, कारण की हे गावात आले होते, सिव्हिल्समध्ये होते, आणि संशय असा आहे की आजूबाजू कुठं दलम असतील तर त्या ठिकाणी यांनी आपल्या वेपन्स आणि युनिफॉर्म तिथे सोडून सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी आले। मातोश्री तर दूर आहे, अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवरच रवी राणांना पाय ठेवू देणार नाही, शिवसेनेचे पराग गुडगे यांनी इशारा दिला आहे। आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती जाऊन 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसा म्हणू असा इशारा त्यांनी दिला होता। यावर अमरावतीत शिवसेनेने देखील रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले। शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडगे यांनी रवी राणा यांना इशारा देत रवी राणा हे पोकळ धमक्या देत आहेत, रवी राणा यांच्यासाठी मातोश्री दूर आहे, त्यांना अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर देखील आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे। रेल्वे स्टेशनवर 22 एप्रिल रोजी शिवसैनिक देखील तयार राहतील असा इशारा शिवसेनेचे पराग गुडगे यांनी दिल्यामुळे आता अमरावतीत रवी राणा विरुद्ध शिवसेना सामना पुन्हा रंगला आहे।
आमदार रवी राणा हा नेहमी पोकळ धमक्या देतो. आमदार रवी राणानं मातोश्रीवर सोडा, त्यांनी जसं सांगितलं की अमरावती रेल्वे अंबा एक्सप्रेसनं जाणार आहे, त्यांनी अंबा एक्सप्रेसच्या तिथं पाय ठेवून दाखवावं, अंबा एक्सप्रेस पाशी येऊन दाखवावं. मातोश्रीचं दूर राहिलं, अमरावतीही रवी राणाला पार करू देणार नाही. आम्ही शिवसैनिक अंबा एक्सप्रेस पाशी तयार आहोत एवढं रवी राणानं समजून घ्यावं. याचबरोबर साधना न्यूजचे मराठी बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा साधना न्यूज.